फटाक फक्त 30 सेकंदात बातमी डाउनलोड करा तक ऍप डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा. 90% आता आपले जे केसेस आहेत ते ओमायक्रॉन आहे, 10% डेल्टा व्हेरियंट आहे. 80,000 लोक मरतील त्यांचं म्हणणं आहे. की मुंबईचा जो पीक आहे 6 जानेवारी आणि 15 जानेवारी दरम्यान येणार आहे. नमस्कार, मी साहिल जोशी, मुंबई तकवर आपलं स्वागत आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय की मुंबईमध्ये ओमिक्रॉनचा आकडा, खास करून कोविडचा आकडा जर आपण लक्षात घेतला तर तो एक्सपोनेन्शियली वाढतोय. मुंबईमध्ये डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साधारण 700 ते 800 केसेस रोज बघायला मिळत होत्या आणि 4 जानेवारी पर्यंत म्हणजे फक्त 2 आठवड्यामध्ये या केसेस 10,000 घरात जाऊन पोहोचलेल्या आहेत. एक मात्र गोष्ट चांगली आहे की हॉस्पिटलायझेशन किंवा ज्याला बेड ऑक्युपन्सी म्हणतो ती अजूनही 14% घरात आहे आणि म्हणूनच कदाचित अजूनही मुंबईत पूर्णपणे लॉकडाऊन लागलेलं नाहीये. मुंबईचे रस्ते जवळपास ओसाडपर्यंत चाललेले आहेत, रस्त्यावरचा ट्रॅफिक कमी झालेला आहे, ट्रेन मधली गर्दी कमी झालेली आहे, पण तरी सुद्धा अजून किती दिवस मुंबईतली ही लाट ओसरायला लागू शकतो आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये पूर्ण लॉकडाऊन लागू शकतं का, त्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि महाराष्ट्र सरकारमध्ये वेगवेगळ्या मिटिंग सुरू आहेत. टास्क फोर्सची बैठक सुद्धा काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. या सगळ्या बाबींवरती चर्चा करण्यासाठी आणि आपल्याला जी गरजेची माहिती आहे ती देण्यासाठी म्हणून मुंबई तकवर एक्सक्लुसिव्हली आपल्या बरोबर आलेले आहेत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल. चहल साहेब, सगळ्यात आधी तुमचे मनापासून धन्यवाद, कारण अत्यंत महत्वाच्या अशा आपण परिस्थितीत जातोय. दुसऱ्या लाटेमध्ये मुंबईमध्ये एप्रिल महिन्यात जेव्हा मुंबईचे आकडे पीकवर पोहोचले होते तेव्हा 11,000 केसेस निघत होत्या. आता तिसरी लाट सुरू झाली आहे आणि 10,860 केसेस काल मुंबईत बघायला मिळाल्या. सगळेजण हाच प्रश्न विचारतायत की मुंबईमध्ये लॉकडाऊन लागेल का आणि ह्याचंच उत्तर आज तुमच्याकडनं अपेक्षित आहे. साहिल सर्वप्रथम नमस्कार, आपण मला संधी दिली आज इथे येण्यासाठी. आपली जो पहिली आणि दुसरी लाट मुंबईमध्ये आली होती ते अत्यंत सक्षमपणे आपण हाताळलेली आहे आणि दुसरी जो लाटामध्ये एप्रिल महिन्यात आपल्याकडे 11,201 उच्चांक आला होता हायेस्ट केसेस आणि काल तिसरी लाटामध्ये आपल्याकडे 10,860 केसेस आले. आता मी थोडे आकडेवारी देऊ इच्छितो की 21 डिसेंबर पर्यंत आपल्याकडे हे जे काही पॉझिटिव्हिटी असते की 100 पैकी किती केसेस पॉझिटिव्ह आले ते 1% खाली असायची. पहिल्यांदा ते 21 डिसेंबरला 1% वर गेली आणि त्यानंतर आज 16वा दिवस आहे, डे 16 आहे, सतत हे वाढत आहे, कधी खाली कमी होत नाही. एक तर स्पष्ट आहे की हे तिसरी लाट आहे. दुसरा जे हे जे काही मागील 15 दिवसात आपल्याकडे 49,000 नवीन केसेस आले, परंतु त्यापैकी फक्त 3,400 रुग्ण हॉस्पिटलमध्ये सिम्प्टोमॅटिक लोक ऍडमिट झाले. ऑक्सिजन बेड्सवर फक्त 150 लोक गेलेले आहे आणि आयसीयू जवळपास निरंक लोक गेलेले आहेत. आता या पार्श्वभूमीवर एक आणखीन महत्वाचा आकडा असा आहे की मागील 15 दिवसात जरी 45,000 केस आपल्याकडे आले, 15 दिवसात फक्त 14 मृत्यू आहे. मग सरासरी जवळपास 1 डेथ पर डे आहे अख्ख्या मुंबईमध्ये. हे सर्व आकडे पाहून एक निश्चित आहे की ओमायक्रॉन जो एवढा मारक नाही ते आता अतिशय वेगाने आपल्याकडे पसरलेला आहे आणि स्टेट टास्क फोर्सचे डॉक्टर्सने मला सकाळी सांगितलं की 90% आता आपले जे केसेस आहेत ते ओमायक्रॉन आहे, 10% डेल्टा व्हेरियंट आहे. ते एक चांगली बातमी आहे, कारण डेल्टा जो व्हेरियंट आहे घातक होता. डेल्टा एकदा पॉझिटिव्ह झाला कोणी तर लगेच ते ऑक्सिजन बेड आयसीयू बेड मध्ये जायच्या. ओमायक्रॉन मध्ये 90 ते 91% लोक असिम्प्टोमॅटिक येतात, ज्यांना काही औषध उपचारची गरज नाही, त्यांना काही सिमटम नाही, काही त्यांना त्रास नाही आणि ते दुसरा विदिन 3 to 5 days 5 दिवसाच्या आत बरे होतात. सायकल याचा फार फास्ट आहे. डेल्टामध्ये 7 दिवस 14 दिवस लागायचे नेगेटिव्ह व्हायला, इथे विदिन 5 days व्यक्ती नेगेटिव्ह होतो. म्हणून टर्न अराउंड टाइम फार फास्ट आहे एखादा जो व्यक्ती हॉस्पिटल सोबत गेला तर. तर या पार्श्वभूमीवर जरी आज आपल्याकडे केसेस 10,800 काल आले आणि आज निश्चितपणे केसेस आणखीन वाढणार आहे, शक्यता 15,000 पर्यंत सुद्धा केसेस जाऊ शकतात आजची जो आकडा आहे. परंतु घाबरण्याचं कारण नाही, कारण आज आपल्याकडे 94% बेड रिकामे आहेत आणि जवळ 5 ते 6% पेक्षा जास्त लोक
हॉस्पिटल बेडची मागणी करत नाही, कारण बाकी लोकांना सिम्पटमच नाही किंवा त्यांचे सिम्पटम फार माइल्ड आहे. याचं एक मुख्य कारण फक्त ओमायक्रॉन नाही, याचं एक मुख्य कारण दुसरं आहे जे असं आहे की आपले मुंबईमध्ये लसीकरण अत्यंत उत्तम झालेलं आहे. 108% आपण लसीकरण केलेलं आहे, कारण 8% फ्लोटिंग पॉप्युलेशन आपल्याकडे लोक इथं जाहीर करतात. त्याशिवाय दुसरा डोस सुद्धा 90% पर्यंत आपला गेलेला आहे. यामुळे जे काही ओम मायक्रोमचा एक प्रहार आहे किंवा त्याचा जे अटॅक आहे ते एकदम माइल्ड होतो, ब्रेक थ्रू होतो, परंतु ते सिम्पटम क्रिएट करत नाही. परंतु राज्याच्या इतर भागामध्ये, देशाच्या इतर भागामध्ये जे लसीकरण कमी आहे तिथे ही स्थिती आपले आवाक्याबाहेर जाऊ शकतो. आपण जर आता युके, इंग्लंड आणि अमेरिकाचं उदाहरण घेतला, युकेमध्ये आज जे काही मृत्यूदर आहे त्याच्या 10 पट मृत्यूदर अमेरिकेमध्ये आहे. अमेरिकेचा आज मृत्यूदर 1.0% आहे आणि इंग्लंडचा मृत्यूदर 0.1% आहे. फरक काय आहे? इंग्लंडमध्ये लसीकरण चांगला झाला, बुस्टर झाला. अमेरिकेमध्ये निम्मे लोक आज अनवॅक्सिनेटेड आहेत. ते स्थिती आज मुंबई आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्राची सुद्धा स्थिती जवळपास तशी आहे. म्हणून हे ओमायक्रॉन जरी मुंबईमध्ये आटोक्यात आहे, परंतु इतर राज्यांमध्ये जसं आमचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास म्हणतात, त्याची सहमत आहे की 80,000 लोक मरतील, त्यांचं म्हणणं आहे. इतर महाराष्ट्रामध्ये आपल्याला फार केअरफुल राहण्याची गरज आहे, हे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो. परंतु मुंबईमध्ये आज एवढे केसेस येऊन सुद्धा जवळपास 1,50,000 केसेस आले, 45,000, तरी सुद्धा आपल्याकडे 94 बेड जे रिक्त असतील. आणि आज सकाळी आपल्या आयआयटीने एक अहवाल दिलेला आहे की मुंबईचा जो पीक आहे 6 जानेवारी आणि 15 जानेवारी दरम्यान येणार आहे. म्हणजे पुढचे आपण जर 2 आठवडे काढले तर आपण जसं साऊथ आफ्रिकामध्ये हे वेव 4 ते 6 आठवड्यामध्ये निघून गेली, आपला आता 3रा आठवडा सुरू आहे. एवढा घाबरण्याचे कारण नाही, परंतु आपल्याला जागरूक राहायचं आहे. वी हॅव टू बी कॉशियस, वी हॅव टू बी केअरफुल, वी हॅव टू बी व्हेरी व्हेरी अलर्ट.